श्री राजेश्वरी चामुंडा कृपा मसानी मेल्डी लालाची व शारदा वल्लभ परिवार यांच्या वतीने श्री मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र यांच्या जन्मोत्सव उत्सवानिमित्त महाराष्ट्रातील एकमेव मुख्य अमरधाम येथील मसानी मेल्डी लालाजी मुख्य मंदिरात भव्य असा श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी अमरधाम येथील भक्त परिवारांच्या वतीने भव्य असे प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसादानिमित्त येणाऱ्या भाविकांना प्रसादाच्या माध्यमातून प्रभूंचे साक्षात दर्शनाचा योग प्राप्त झाला असून दुपारी 12 वाजता श्री महंत ऋषिकानंद गिरीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत मसानी मेल्डी लालाची या मंदिरात राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। तसेच प्रसादाचे वाटप नाशिक गंगाघाट येथील राम भक्तांना शारदा वल्लभ परिवाराच्या वतीने करण्यात आले। यावेळी भजन कीर्तन गायनाचा कार्यक्रम ठेवून अमरधाम येथील वातावरण भक्तिमय झाले। नमस्ते, जय अंबे, जय श्री महाकाल। मी श्री महंत ऋषिकेश नंदगिरी। आज रामनवमीच्या पावन पर्वावरती नाशिक अमरधाम येथील लालाची मसानी मेलडी माता मंदिरामध्ये आणि जगदंबा तारा मंदिरामध्ये शारदा वल्लभ परिवाराने प्रसादाचं आणि आरतीचं आयोजन केलं होतं। खरं तर असं म्हटलं जातं की आज प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म 2 नवरात्री मुख्य साजरी केली जातात, चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्र। एका नवरात्राच्या शेवटी प्रभू श्री रामांचा जन्म आणि दुसऱ्या नवरात्राच्या शेवटी रावणाचं दहन, ह्या दोघीही नवरात्रांचा एक अद्भुत संगम हा आहे। आणि आज रामनवमीच्या दिवशी खऱ्या अर्थाने या अमरधाम मध्ये हा उत्सव साजरी करून असं म्हटलं जातं की शेवटी जाताना पण रामनामाचा उत्सव केला जातो, रामनाम सत्य हे असं म्हटलं जातं। आणि आज तो दिवस रामनवमीचा की इथे पहिल्यांदा हा उत्सव साजरा झाला असेल। आणि इथे उत्सव साजरा झाल्यानंतर इथल्या सर्व प्रेतात्म्यांना मृतात्म्यांना शांती मोक्ष आणि सद्गती लाभली असेल। आणि हा इतका सुंदर कार्यक्रम शारदा वल्लभ परिवाराने केला आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप सारे आभार व्यक्त करतो। जय अंबे, जय श्री महाकाल। जय माँ मसानी मेलडी। नाशिक मुख्य अमरधाम माँ मसानी मेलडी मंदिर, पहिली गोष्ट तर फक्त देवी मंदिरात देवीचेच उत्सव साजरा होतात असे आपण पाहिले, पण हे पहिलं देवी मंदिर एक जिकडे रामनवमी उत्सव साजरा झाला। भगवान श्री राघवेंद्र सरकार यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये मुख्य अमरधाम येथे हा जो उत्सव साजरा झाला तो अविस्मरणीय आहे। आणि त्याच्यात महत्व भूमिका श्री संत ऋषिकेशानंद गिरी यांची उपस्थिती लाभलेली आहे, यांचे आशीर्वचन भेटले। आई जगदंबाजी कृपा सर्व नाशिककरांवर असावी आणि त्यांना सुख समृद्धी शांती लावावी अशी मां मसानी मेलडी लालाच्या श्रीचरणी प्रार्थना करतो। जय सियाराम, जय मां मसानी मेलडी।